Good morning, dear student. Hope you all are safe at home. We have completed till the Chitra Varnan Pavsala. म्हणजेच हा सीजन कोणता आहे? पावसाळ्याचा. तुम्हाला माहित आहे का मुलांनो, पावसाळ्याचे कोणकोणते महिने असतात? बरोबर, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. या महिन्यांमध्ये आपल्या देशामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि कधी कधी अचानक या पावसांमध्ये एक नवीनच गोष्ट येते. हा, तुम्हाला वाटलं असेल इंद्रधनुष्यही आकाशात दिसतं, पण त्याचबरोबर या पावसाबरोबर कधी कधी या पाण्याचे थेंब म्हणजे बर्फाचे गोळे होऊन जातात आणि त्याला आपण म्हणतो गारांचा पाऊस. तर त्याबद्दल तुम्हाला गोष्ट सांगणारी ही कविता या आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. धडा पाचवा, सॉरी, कविता पाचवी, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तुम्हाला दिसेल या चित्रामध्ये मुले काहीतरी पांढरं रंगाच्या दगड गोळा करत असतील असं तुम्हाला वाटेल, पण हे दगड नाही आहे, तर ह्या काय आहे, बर्फाचे छोटे छोटे गोळे, त्याला आपण काय म्हणतो, गारा. गारांचा पाऊस आपल्याकडे काही वर्षांपूर्वी पडला होता, तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी तुम्ही फार छोटी आहात. साधारण एप्रिल या महिन्यामध्ये आपण वार्षिक परीक्षा देऊन घरी परतलो आणि अचानक आकाशात काळे ढग दाटून आले, सोसाट्याचा वारा सुटू लागला आणि घराच्या पत्र्यांवर आणि कौलांवर टप 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 असा आवाज येऊ लागला. आणि हा गारांचा पाऊस आपण कित्येक वर्षांनी आपल्या गावात अनुभवला, तर त्यावरती ही कविता तुम्हाला दिलेली आहे. बघा, टपटप टपटप पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तर टपटप हे काय आहे, आवाज आहे. सगळ्यांना माहितीये फ्रीज मधला बर्फ दगडासारखा तो टणक असतो, त्यामुळे तो खाली पडल्यानंतर त्या बर्फाच्या दगडांचा आवाज येतोय टप टप. टपटप पडणाऱ्या गाऱ्या ही मुलं बघा काय करताय, पटपट वेचताय. पटपट म्हणजे लवकर लवकर. का? कारण हा बर्फ जो आहे तो पाण्यामध्ये वितळतो, सर्वांनाच माहितीये. त्यामुळे ही मुलं काय करतायत, पटपट ह्या गारा वेचत आहेत. आणि मग ह्या गारा हातात धरल्यानंतर काय होतंय बघा, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. पकडून म्हणजे ज्यावेळी आपण हे बर्फाचे छोटे छोटे गोळे हातात पकडतो त्यावेळी ते बर्फाचे गोळे वितळून जातात. वितळून जातात म्हणजे काय, मेल्ट होतात आणि त्याच पाणी होतं. आणि म्हणून हा आनंद अनुभवण्यासाठी मुलं पटापटा ज्या गारा आहेत त्या गोळा करतायत, टपटप पडणाऱ्या गारा गोळा करतायत आणि हातात धरल्यावरती ह्या गारा पाणी होऊन जातात, वितळून जातात. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, तर गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या याचा अर्थ काय आहे, गारा गोळा करत करत गोल गिरकी घेणे, त्याला आपण म्हणतात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता हे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये काही गोष्ट दिसेल, बघा काय दिसतं हे सांग, बर्फ. हे बर्फाचे छोटे छोटे तुकडे बघा कसे लॉनवरती पडले आहेत. बघा हातामध्ये त्या माणसाने बर्फाचा गोळा हातात घेतला आहे आणि पूर्ण लॉन भर हे बर्फाचे छोटे छोटे तुकडे पडले. बघा कसे पडते पडता आहेत ह्या गारांचा पाऊस.
हा घरांचा पाऊस बघताना फार आपल्याला आनंद होतो। हे छोटे छोटे बर्फाचे गोळे बघा कसे टप 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 या जमिनीवरती पडत आहेत। सगळीकडे कसा बर्फच बर्फ झाला आहे बघा। आपल्या कणकवलीत सुद्धा असाच बर्फाचा पाऊस पडला होता। तर हा पाऊस पडण्यापूर्वी बघा इथे काय दिलंय कवीने, गडगड गडगड मेघ मेघ गरजती। मेघ म्हणजे काय? ढग। गडगड गडगड मेघ गरजती म्हणजे मेघ म्हणजे काय? ढग, काळ्या रंगाचे ढग, ज्या ढगांमध्ये पावसाचं पाणी असतं आणि हे ढग वरती आकाशात एकमेकांना आपटतात आणि त्याचा आवाज गडगड गडगडाट, ढगांचा गडगडाट आपण म्हणतो तसा हा आवाज, गरजणं म्हणजे गर्जना करणे आणि जसा हा सिंह गर्जना करतो मोठ्या आवाजात आपला आवाज दाखवतो त्याप्रमाणे हे ढगसुद्धा काय करतात, पाऊस पडण्यापूर्वी आकाशामध्ये हे ढग एकमेकांवर आपटतात आणि आपल्याला मोठा आवाज ऐकू येतो। म्हणून म्हटलेलं आहे गडगड गडगड मेघ गरजती। मेघ म्हणजे ढग, चमचम चमचम विजा चमकती आणि हा आवाज झाल्यानंतर तुम्हाला दिसेल आकाशामध्ये लख वीज चमकते। वीज कडाडल्यानंतर आपल्याला तो लखलकाट दिसतो आणि त्या लखलकाटाला आपण म्हटलेला आहे चमचम। विजा कशा चमकतात? चमचम। आणि ह्या पावसामध्ये बऱ्याच प्राण्यांना आनंद होतो, माणसाला आनंद होतो, शेतकऱ्याला आनंद होतो कारण त्याला शेती करायची असते आणि हा शेतकरी शेती करतो म्हणूनच आपल्याला अन्न मिळतं। तर तसंच या प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये मोराला तर खूपच आनंद होतो, तो आपला पिसारा छानसा खुलून छान छान थुईथुई असा आवाज करतो। थुईथुई मोर नाचतो आहे किंवा नाचतो जंगलामध्ये किंवा जिथे कुठे हे मोर असतात तिथे हे मोर आपला पिसारा फुलवून छानपैकी नाच करतात, नृत्य करतात, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। थड 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 थंडी वाजते हाक आईची ऐकू येते, घरात होऊन जाऊनी स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। तर बघा या चित्रामध्ये आई पण बघते मुलांना, मुलं कसा छानसा आनंद घेत आहेत या पावसामध्ये, गारा गोळा करत गोल गोल गिरक्या घेत आहेत, नाचता आहेत आणि हे बर्फाचा पाऊस असल्यामुळे काय दिसते आहे, वाटते मुलांना थंडी वाजते। आता तर थंडी वाजताना आवाज कसा दिलेला आहे, थड 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 थंडी वाजते हाक आईची ऐकू येते। या पावसामध्ये मजा मस्ती करत असताना आई हाक मारते आणि त्यावेळी ही मुलं घरात जातात आणि घरात गेल्यावर काय करत आहेत, घरात जाऊनी स्वच्छ होऊया। घरामध्ये जाऊन आपण जे ओले झालेलो आहोत, माती लागलेली असेल, तर हे आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ व्हायचं आहे, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। अशा प्रकारे या गारांच्या पावसाबद्दल तुम्हाला इथे कविता दिलेली आहे आणि या कवितेमध्ये नादमय शब्द आहेत ते सुद्धा आपल्याला शोधायचे आहेत। आपण आता स्वाध्याय बघूया। बघा त्यांनी काही शब्दार्थ दिले, मेघ बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला मेघ याचा अर्थ काय आहे, ढग। मेघ ढग, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ। आता हे बघा प्रश्न तुम्हाला काही मोजकेच दिले, मी तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यावर आणखी काही प्रश्न देईन। ओके, सो विल डिस्कस कविता कशाबद्दल आहे, तर कविता आहे पावसामध्ये गारा ज्या पडता आहेत त्याबद्दल ही कविता दिलेली आहे। ही कविता कोण म्हणत असेल, तर ही कविता कोण म्हणत असतात, मुले। विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते, काही जण ब्रेव असतील ते म्हणणार आम्हाला भीती वाटत नाही, पण काही जणांना भीती वाटते आणि भीती ही सगळ्यांना वाटतेच, जरी तुम्ही नाही म्हणालात तरी अचानक ज्यावेळी विजा चमकतात ढग गरजतात त्यावेळी सर्वांना भीती वाटते। आता त्यांनी नेक्स्ट प्रश्न विचारलाय कोण ते सांगा, टप टप पडणाऱ्या काय, गाऱ्या, गडगड गरजणारे मेघ किंवा ढग, चमचम करणारी वीज, थुईथुई नाचणारा मोर आणि थडथड वाजणारी थंडी।
तर हे आपल्याला लिहायचंच आहे, मी तुम्हाला पाठवून देणार आहे। प्रश्न 3, शेवटचे अक्षरे जुळणारे कवितेतील शब्द सांगा। तर या कवितेत तुम्हाला बघा दिसेल शेवटचं अक्षर साऱ्या, र्या। तर यासारखा दुसरा आणखीन शब्द कोणता आला आहे इथे? भिंगो र्या। तर हे दोन शब्द आपल्याला मिळाले आहेत। नेक्स्ट आपण बघू, बघा गरजती आणि चमकती, त्यानंतर नाचती, हे तीन बघा, ती 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 शेवटचं अक्षर आहे, तिन्ही अक्षरांमध्ये सेम आहे। नेक्स्ट बघू, वाजते आणि येते, ते ते। तर अशा प्रकारे या कवितेमध्ये शेवटचं अक्षर समान असणारे शब्द तुम्हाला दिसत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। तर प्रश्न 4 बघा, टपटप गडगड यासारखे नादमय शब्द या कवितेत आले आहेत, असे आणखीन शब्द सांगा। तर फॉर एक्झाम्पल तडतड, खडखड, किणकिण, टपटप ऑलरेडी आहे आपल्या कवितेमध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नाद याचा अर्थ काय, आवाज, आवाज सांगणारे शब्द तुम्ही शोधून काढा। पानांची सळसळ, हां, त्याच्यानंतर गाडीचा जो आवाज असतो तो आवाज कसा असतो, झुकझुन, हे काय झाले, आवाज, नादमय शब्द या कवितेत जसे आहेत तसे आणखीन तुम्ही शोधायचे। सो हॅव अ ग्रेट डे चिल्ड्रन, यू हॅव टू लर्न दिस पोयम अँड राईट इट व्हेरी नीटली इन युअर नोटबुक। आय थिंक यू विल गेट नाव CWs फ्रॉम द स्कूल, सो यू कॅन बिगिन टू राईट इन दॅट CW। Have a nice day.